नमस्कार महाराष्ट्र, काय असं एवढा जोरात बोललं की आपला स्ट्रेस लोकांवर जातो आणि आपण फ्री होतो. ठीक आहे, तर माझं नाव आहे प्रथमेश सुधीर सारंगकर. आता तुम्ही विचार करत असाल की सारंगकर एवढा स्ट्रेस का, कारण लोक माझ्या नावाची वाट लावतात, सारंग धर, सारंग कर, सारंग, अरे सारंगकर आहे ग, असू द्या. तर विषय वळूया आपण लग्न. काय एकदा पंचवीसी क्रॉस झाली ना की लोकांचा विषय असतो लग्न, आणि त्यातल्या त्यात माझं लग्न होत नाही आहे. लय विचित्र माझी परिस्थिती आहे. असं नाही आहे की मला मुली भेटल्या नाही आणि गर्लफ्रेंड झाल्या नाही, अफेअर झाल्या नाही. त्याच व्यथा मी माझ्या व्यक्त करणार आहे कॅमेऱ्यासमोर. पहिली गर्लफ्रेंड भेटली शाळेत, शाळेतलं प्रेम माझं. प्रेम केलं, सगळं झालं, तिला विचारलं बाबू आपण लग्न करायचं का? अरे ती बोलते आपलं वय करिअर करायचं आहे, लग्न काय करतो तू? चहा आईला ठीक आहे बुवा. मग बोललो आता कॉलेजमध्ये पटूया. काय कॉलेजमध्ये काहीतरी आशा दिसते. कॉलेजमध्ये एक मुलगी भेटली, खूप सुंदर, छान. तिच्याबरोबर मी अफेअर केला. तिला बोललो आता आपण लग्न करायचं का? तर तिचं उत्तर होतं की अरे आपले हे वय खेळ्या खुद्याचे आहेत, आता कुठे लग्न करतो तू? च्या आईला बोललो हिच्या चक्करमध्ये माझी पोरं खेळणार कधी? तर बोललो यार लय बेकार चाललंय रे. आता आपण तिसरी पटून बघूया कसं वाटतं. तिसरी पटवली, डेटला गेलो, फिरलो बिरलो. एकदा आम्ही असंच डिनरला बसलो होतो. मी मस्त डिनर केलं, जेवलो, हातबीत धुवून आलो. बोललो आता बसूया आपण थोडंसं, थोडंसं चर्चा होऊ दे. विषय होतं लग्न करशील का. खूप सुंदर उत्तर दिलं तिने. बाबू जेवलास? बोललो हो. पोट भरून हात धुतलास? आत्ताच. माता घरी निघ, खाया पिया, अभी काय हॉटेल खरीदेगा? इथं पण विषय लग्नाचा झाला नाही. मग मी ठरवलं आता जेव्हा लग्न करणार तेव्हाच प्रेम करणार. अँड लुक आय एम सिंगल अगेन. खूप बिकट परिस्थिती आहे. आता तर लहान लहान बरोबर बोलतात काका. अरे त्याला बोललो अजून लग्न नाही झालं रे, काका कुठे बोलतो तुम्हाला? तर बोलतो काका आता तुम्ही लग्न करा नाही तर तुम्हाला आजोबा बोलणारा कोण नाही भेटणार. असो, आता मी एक अजून एक स्टोरी सांगतो. मी पुण्याला गेलो होतो, पुण्याला एक शूट होती अशीच. तर पुण्याला गेलो होतो दौंडला. दौंड गावात गेलो होतो, तिकडे सगळीकडे काटेरी आणि जंगल रान. तिथं गेलो सकाळची वेळ, सकाळची वेळ म्हणजे पसाराची वेळ. आता बोललो आपल्याला पसारायला जायचं आहे, कळता आली आहे. मग बोललो चला. तर तिथे एक होता मित्र, तो बोलतो घोट्या मला ना जरा प्रेशरला आली आहे, चल जाऊ. तो बोलतो चल बाटली घे. बोललो काय? अरे बाटली घे. बाटली घेतली, पाणी भरलं, त्याला बोललो चल. चालत 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 रानात गेलो. जंगल होतं मस्त, जंगल म्हणजे असं ओसाड पडलेलं जंगल. बोललो अरे भाई कुठे बसू? तो बोलतो कुठेही बस, आपलंच जंगल आहे. म्हणजे माझी प्लॅटफॉर्मला आलेली ट्रेन पूर्ण कळवाकर सेटला. आणि पहिली शूट लागली माझी. मी शूटच करत होतो तेवढ्यात एक माणूस गावातला, पहिले बोलायला हाकल इकडून, त्या आईला म्हणजे शूटिंगचा काय काय प्रसंग आणि हा करतो काय. तर अशी छोटी मोठी माझ्याबरोबर हादसे झाले होते. तर मी जास्त वेळ न घेता, आपल्याला आता जेवायचं पण टाईम झाला आहे, भूक लागली आहे. तर एक सुंदरशी छान ओळ तयार केली आहे आपल्या जवानांसाठी, जी 14/14 व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जो हादसा झाला त्याच्यावरती एक जवान आहे, त्यांनी म्हटलं आहे अरे रोते तो बुजदिल है, लड़ना तो हमारी शान आन बान शान है. रोते तो बुजदिल है, लड़ना हमारी आन बान है, देश पे मर मिटने वाले जवान यही तो हमारी शान है.
थँक्यू व्हेरी मच.